राजगिऱ्याचा लाडू खायचा असेल तो सुद्धा दुकानात मिळतो अगदी तसा, तर घरच्या घरी सुद्धा तो लाडू बनवू शकतो. खूप सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात. एकदम परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे, परफेक्ट लाडू झालेले आहेत. लाडू बघून तर तुम्हाला अंदाज आला असेल हे दुकानातल्यासारखे लाडू दिसतात, तर नक्की ट्राय करा. कसे बनवले हे लाडू व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा. अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण राजगिऱ्यांच्या लहान्यापासून लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहे. पण आजचे जे लाडू आहे ते पाकातले तर बनवणारच आहे, पण जसे तुम्हाला अगदी दुकानामध्ये पॅकेटमध्ये लाडू मिळतं, म्हणजे 6 लाडूचं पॅकेट असतं, तर तशी तुम्हाला लाडू दुकानात खायला मिळतात, तशाच पद्धतीने आज आपण हे लाडू घरी तयार करणार आहे. नक्की व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि ह्या ज्या लाह्या आहेत तर ह्या लाह्या कशा बनवायच्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, तरी लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालती मी देणार आहे, तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. मग चला तर वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. राजगिऱ्यांच्या लाह्यांपासून लाडू कसे बनवायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण हे लाडू जसे तुम्हाला दुकानात पॅकेटमध्ये मिळतात, तशाच पद्धतीने आज आपण घरच्या घरी असे लाडू बनवणार आहे. ह्या लाह्या आपण घरी बनवलेल्या आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देते. गोडाचं प्रमाण मी काय केलं आहे, 1 वाटी गूळ किसून घेतला आहे आणि 1 चमचाभर फक्त तूप घेतलेलं आहे. ह्या 3 साहित्यामध्ये आपले लाडू तयार होणार आहे, जसं तुम्हाला मार्केटचं फील येणार आहे. आता काय करायचं, पहिली पूर्वतयारी करून घ्यायची. एका ताटाला किंवा एखाद्या बाउलमध्ये तुम्ही तूप लावून घेऊ शकता, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही मिश्रण ओतणार आहे, तर ही पहिली पूर्वतयारी करून ठेवायची. कारण हे लाडू आपल्याला गरमागरम बांधायला लागतात, म्हणून ही पहिली तयारी करून ठेवली की लाडू बनवायला एकदम सोपे होतात. आपण ताटालाही तूप लावून ठेवलं, तुम्ही तेलसुद्धा लावून घेऊ शकता. आता कढईमध्ये मी फक्त 1/2 चमचा तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये जो आपण गूळ घेतलेला आहे तो गूळ याच्यामध्ये ॲड करायचा. मी 3 वाटीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, पण वाटी व्यवस्थित भरून घ्यायची गुळाची, म्हणजे व्यवस्थित आपल्याला लाडूंचं प्रमाण चुकणार नाही. आणि 2 चमचे फक्त पाणी टाकायचे ह्या गुळामध्ये आणि विरघळून घ्यायचा हा गूळ पूर्ण आणि पाक तयार करायचा. ह्या मेन ह्या लाडूसाठी पाक चांगला तयार होणं गरजेचं आहे, म्हणजे लाडू तुमचे कधीच बिघडणार नाही. पाक कसा बघायचा तो आपण पुढे जाऊन पाहणारच आहे. कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि काय होतं, हळूहळू गुळाचा कलर पण चेंज होतो, असा फेस येतो, म्हणजे खळकोण उकळी येते त्यावेळी गुळाचा कलरसुद्धा चेंज होतो. मग मध्ये मध्ये बघायचं आपला पाक तयार झालेला आहे का. एखादी वाटी किंवा एखादी डिश साईडला घ्यायची, पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडं आणि थोडंसं त्या उलातण्यावर किंवा जेणे तुम्ही मिक्स करताय तर त्याच्यावर घ्यायचं आणि त्या पाण्यात टाकून बघायचं. इथे डिशमध्ये पाणी घेतलेलं डिशमध्ये टाकून बघूया, म्हणजे आपला अजून पाक तयार झालेला नाही, म्हणजे गोळीसुद्धा व्यवस्थित तयार होत नाही, असं पूर्णपणे म्हणजे असा चिकट किंवा चिवट आहे, अजून झाला नाही पाक तयार, म्हणजे अजून आपल्याला शिजवायची 2-3 मिनटं गरज आहे. तर पुन्हा शिजवायचा, घाई बिलकुल करायची नाही, पाक व्यवस्थित तयार होणं गरजेचं आहे. पुन्हा आपण घेऊया, पुन्हा चेक करायचं, सर 2-3 मिनिटांनी आपण बघायचं, जेणेकरून पुढं पण पाक गेला नाही पाहिजे. आपण दुसऱ्यांदा बघतोय तर हा पूर्ण प्लेटला चिपकून राहिला, म्हणजे चिकटच झाला एकदम, असं निघत नाही आहे, म्हणजे हा पाक आपला व्यवस्थित अजून तयार झालेला नाही. अजून 1 ते 2 मिनिटाची गरज आहे आपला पाक तयार व्हायची. कारण पाक तयार झाला का नाही कसं बघायचं, कारण आपण प्लेटमध्ये पाण्यात टाकलं की असं निघालं पाहिजे प्लेटचं आणि त्याचे तुकडे झाले पाहिजे, तेव्हा समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे. आपण पुन्हा एकदा बघूया, आता दोन्ही ठिकाणी पडलेलं तर काढून बघायचं, लगेच सुकून जातात, ते कडक होतं, बघा हलवलं की ते लगेच निघालं. आता इकडच्या साईडचं पण आपण काढून घेऊया, म्हणजे पाक आपला परफेक्ट झाला, ते तुटतंय का बघायचं, पटकन असं तुकडा झाला पाहिजे, म्हणजे आपला तुटतंय, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता गॅस बंद करायचा, आता गॅस चालू ठेवायचा नाही. आता आपण जे राजगिऱ्याच्या लाह्या त्याच्यामध्ये ओताच्या स्पीडने हलवायचं, मिक्स करून घ्यायचं पटापट. यावेळी आपलं तुम्हाला स्पीड वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण थंड पण झालं नाही पाहिजे, पटापट मिक्स करून घ्यायचं. अगोदरच आपण ताटाला तूप लावून ठेवलेलं होतं, कारण पूर्वतयारी केलेली आहे. आता मिश्रण सगळं मिक्स करून झालेलं आहे, आता आपण त्या ताटामध्ये ओतून घेऊया. आपण
आपण स्टार्टिंगला अर्धा चमचा तूप टाकलेलं होतं, त्याच्यामुळे हे जे मिश्रण आहे ते कढईला बिलकुल चिपकलं नाही, व्यवस्थितपणे निघून येते. फक्त थोडंसं उलथण्याला चिपकलेलं असतं, सुरीने वगैरे पण व्यवस्थित काढू शकता किंवा त्याच कढईला असं व्यवस्थित घासून घेऊ शकता, म्हणजे सगळं व्यवस्थित मिश्रण तुम्हाला मिळेल. आणि हे लाडू बांधताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा, म्हणजे पाण्याचा हात घ्यायचा, एखाद्या बाउलमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्या, पाण्याचा हात घ्यायचा आणि गरम गरम हे लाडू वळवून घ्यायचे. आता हे लाडूचं प्रमाण कमी आहे त्यामुळे मी एकटीच बांधणार आहे. जर लाडूचं प्रमाण तुमचं जास्त असेल तर तुम्ही सोबत कोणीतरी घ्या, म्हणजे लाडू पटापट वळले जातात. आता मी ते पाणी घेतलेलं आहे, पाण्याचा हात घेऊन छोटे छोटे लाडू वळणार आहे. जसे तुम्हाला दुकानात लाडू मिळतात तशा पद्धतीने आजचे लाडू तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि खूप दाबायची गरज नाही ह्या लाडूला. तेल घेतलं तर तेलाच्या हाताने हाताला खूप चटके लागतात, म्हणून पाण्याचा हात घ्यायचा आणि लाडू वळून घ्यायचे. खूप दाबायची गरज नाही दुसऱ्या लाडूसारखं. हळूवारपणे हे लाडू तुम्ही बांधून घेऊ शकता. बघा छोटा छोटा लाडू तयार झालेला आहे. अजून एक लाडू तुम्हाला मी वळून दाखवते. या अगोदर मुरमुऱ्यांचा लाडू कसा बनवायचा किंवा बाकीचे वेगवेगळे डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, पौष्टिक लाडू, भरपूर सारे लाडू बनवलेले आहेत. सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती देणार आहे, तर नक्की ते व्हिडिओसुद्धा बघा. आपला दुसरासुद्धा आता लाडू वळून झालेला आहे. असे छोटे छोटे लाडू बघायला इतकं छान वाटतं. मस्तच छोटे छोटे लाडू दिसायला छान वाटतात, आहे की नाही? आणि कलरसुद्धा मस्त तसाच आलेला आहे. स्पीडने बांधायचे लाडू, नंतर मिश्रण हे पटकन थंड होतं. आणि आजचे जे आपले लाडू आहेत घरीच तयार केलेल्या लहान्यांपासून आपण आजचे लाडू तयार केलेले आहेत. कमी साहित्यामध्ये हे लाडू छान असे मस्त झालेले आहेत, प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून बघा. हे लाडू फक्त उपवासालाच काय कधीही खाऊ शकता, तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत मनापासून बघितला त्याबद्दल सगळ्या व्ह्यूअर्सचा मनापासून धन्यवाद. मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कुरकुरीत लाडूंची रेसिपी? जर आवडली असेल तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही सुद्धा बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. त्याच्यावर क्लिक केल्यामुळे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. चला तर मग असंच पुन्हा भेटू मस्त मस्त छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.